तो प्रेमाच्या नगरात आला नाही महाराज, इथं सगळे प्रेमाची किंमत करणारे म्हणून एवढ्या लांब वरून आलेत. विठाला विठाला गाता ऐकता हरिगुण हे कळलं नसल तर नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग, तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण तुका मने पाय, कास विजय पिले माय, तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण रोबार तुले भगवान शंकर म्हणलं शंख वाजलाच पाहिजे ना महाराज. वा धन्यवाद. याला कीर्तन म्हणतात लक्षात येते का? अतिशय गोड झाला. या कोरोनाच्या काळात आज वाढदिवसाचं निमित्त आहे, पण सगळ्याच्या भेटी होणं हे महत्वाचं आहे की चला त्या निमित्तानं सगळे. मला तर असं वाटतं आज हे कोरोनाच्या दहाव्याचंच कीर्तन आहे. बस आता हे कोरोनाचं तेरवन गोड जेवण आणि दहावा आजच झालं पाहिजे पुरुषोत्तम बाबा. अवघड कंटाळा आणला हो, कदर आला हो याचा. लक्षात आलं बघा. बरं या चायनाच्या सगळ्या गोष्टी डुप्लिकेट आहे. चायना मॉडेल म्हणजे चाललं चाललं नाही तर बंद पडतं, पण रोगच कसा ओरिजिनल पाठवला काय माहिती. पण मी तर म्हणतो मास्क लावून लावून जोपर्यंत नाक चीनसारखं चपट होत नाही तवरक हे काय जात नाही बघा. फक्त कोरोनाने एक चांगलं केलं, बायकूल कळायचंच बंद झालं. वास दारूचा येतो का सॅनिटायझरचा येतो, किती पिऊन आलं तरी माझं औषध लावलं औषध, तेवढा कार्यक्रम कोरोनानं चांगला. कोरोनानं काही गोष्टी चांगल्या केल्या ना महाराज, आहे की नाही? काही गोष्टी कोरोनानं चांगल्या केल्या बघा. मी सांगेन तुम्हाला, लक्ष द्या. ज्याला परिवाराला वेळ द्यायला मिळत नव्हता त्याला परिवाराला वेळ देता आला.
ज्याला आपल्यातल्या काही उणीवा होत्या त्या भरून काढण्याला संधी मिळाली. ऐका बरं का, उणीवा भरून काढण्याला संधी मिळाली महाराजा कोरोनामुळं. कोरोना संधी, कोरोना ही माणसाला संधी मिळालेली आहे. लक्षात घ्या बघा मला काय सांगायचं आहे. ज्या टायमावर जेवण मिळालं पाहिजे तेवढी झोप मिळाली, 8-10 महिन्याचं राशन खाल्ल्याला जागा फुकट मिळालं महाराज, आहे की नाही. मुलीचं लग्न करायचं एकर भर विकायची येळत होती, ते पैसे वाचले कोरोनामुळं. एखाद्याच्या पोरीला भांडं द्यायचं, ते पैसे वाचले कोरोनामुळं. सावडा मातील जायचे, 1500 वाचले कोरोनामुळं. लग्नात जी टाकाटाकी असते त्याची पक्की जिरली, चान्सच भेटला नाही कोरोनामुळं. जीवरमाय म्हणायची मला कुलडई नाही पापड नाही, तिचा घरीच पापड झाला. तिला झटका आणायचं कामच राहिलं नाही महाराज, आहे का नाही. बिना मंडपाचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं, बिना बँडचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं, बिना घोड्याचं घोड्याचं लग्न होऊ शकतं, बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. महाराज कमी माणसात लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं, बिना जेवणाचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. सकाळी 6 वाजता नवरी माहेरातून सासरला जाऊ शकते कळलं कोरोनामुळं. माय असली चालते नसली तरी चालते कळलं कोरोनामुळं. बाप असला चालतो नसला तर चालतो कळलं कोरोनामुळं. मामा असला चालतो नसला चालतो कळलं कोरोनामुळं. नवरदेव असला चालतो नसला चालतो, हां मग करायचं कुणा संलग्न आहे का नाही, तेवढा पाहिजे लक्षात ठेवा. कोणी असू नाही, नवरदेव नवरी असले बाद झालं महाराज. हवेत होतं त्याला जमिनीवर आणलं कोरोनाने, लक्ष देऊन ऐका बरं का. जे हवेत होते ना त्याला जमिनीवर जर कोणी आणलं असेल तर कोरोनाने आणलं महाराज. मुंबई पुण्याला मोठा साहेब लॉकडाऊनमध्ये गावात आला, त्याला वाटलं गावात जायला आपल्याला कोण अडवतंय. गावातलं फाटकं बी म्हणे 14 दिवस वावरात. साहेब मुंबईच्या असाल इथं जमत नाही, दे नशा गेली महाराज. जे 8 दिवसाला आजारी पडायचं त्याचा दवाखाना बंद झाला. पुरग म्हणे बाबा तुम्ही आजारी पडायचे, आता बरं वाटे आता काय. त्याला माहिती आता दवाखान्याचं नाव काढले, 14 दिवस मुक्काम आपला तिकडच आहे, दवाखाना बंद झाला. सांगू आपल्या माणसाची किंमत कळाली कोरोनामुळं, परिवाराची किंमत कळाली कोरोनामुळं. ऐका दादा, या जगातल्या सगळ्या नोकऱ्या सगळे व्यवसाय बंद पडू शकतात, परमनंट नोकरी फक्त शेतकऱ्याचीच राहते, याची जाणीव करून दिली कोरोनानं. बीडी काय ऑडी BMW जागवर रेंज रोवर कॅडलिक सगळ्या धुळखाट पडलेल्या होत्या. रस्त्यावर एकच ऑडी होती शेतकऱ्याची, बैल जोडी आणि त्याची गाडी, तीच ऑडी बस, कोणतीच ऑडी नाही महाराज. ही फक्त शेतकऱ्याची ऑडी रस्त्यावर चालत होती, सगळं जग थांबलं होतं लक्षात ठेवा. म्हणून आज आपल्याला या कोरोनाने हे शिकवलेलं आहे. म्हणून मी एक सांगेन तुम्हाला, कोरोनात काय गमावलं आणि काय कमावलं याचा विचार करू नका. कोरोनात देवानी मला जिवंत ठेवलं हेच उपकार मानू. हॉस्पिटल विकत घेण्याची ताकद काही माणसात होती पण त्यांना सोडून जावं लागलं महाराज. आता या कोरोनावर लस आली आहे ना, ही लस आल्या आल्या गावातल्या काड्या करणार राहील द्या. म्हणजे ते मेले तर गाव सुरक्षित आणि वाचले तर लस सुरक्षित, याच्यापेक्षा दुसरं काय करता येणार, याच्यापेक्षा दुसरं काही नाही महाराज लक्षात ठेवा. बरं आता हा कोरोना कोणी पाहिला का, कोरोना पाहिला का, बोला माय कोरोना पाहिला का, नाही मग नाही का, नाही का आहे मग पाहिला का. ज्याला झाला त्याला विचारा, ते म्हणतं मायच्या माती खाल्ल्यावानीच लागते काही बी का. लक्षात ठेवा कोरोना आहे पण दिसतो का नाही. जे म्हणतं देव दाखव त्याला म्हणाव कोरोना दाखव, चल देव दाखव ना कोरोना दाखव, नाही म्हणायची सोय आहे. एक वाक्य बोलतो ऐका, न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो तर याच्यातून फक्त न दिसणारा देवच वाचू शकतो, दुसरं कोणीच वाचू शकत नाही महाराज. म्हणून गरज आहे आज या परमार्थाची गरज आहे लक्षात ठेवा. पण आपल्या सरकारला नेमकं हेच कळलं ना, ज्या लसीनं ज्या ईश्वराच्या सत्तेनं लोक जगणार आहे नेमकं तेच बंद ठेवलंय. हॉटेल चालू, बार चालू, रेस्टॉरंट चालू, पार्ट्या चालू, मोर्चे चालू, त्यांचे निवेदनं चालू, आंदोलनं चालू, सभा चालू, परमार्थ तेवढा बंद ठेवलाय महाराज, परमार्थ तेवढा. कारण कोरोना सज्जन आहे, तो फक्त कीर्तनात येतो, दुसरीकडे जात नाही. आज ही परिस्थिती झालेली आहे पण एकच आहे, अजून सुद्धा त्या ईश्वराची सत्ता आपल्या लोकांना कळत नाही, हे दुर्भाग्य आहे लक्षात ठेवा. एकच बोलतो आणि थांबतो, लक्ष द्या. एकाने मला सांगितलं म्हणे महाराज तुम्हाला माहितीये का, एका लंडनमध्ये छोट्याशा विदेशात एका लंडनमध्ये छोट्याशा सिनेमा शहरामध्ये 500 सिनेमा थिएटर आहे. विदेशामध्ये एका लंडन शहरात 500 सिनेमा थिएटर आहे. त्याला म्हणलं दादा मला कौतुक सांगू नको. अरे विदेशात लंडनमध्ये जर एका शहरात 500 सिनेमा थिएटर असतील तर भारतामध्ये एका छोट्याशा वृंदावन गावात 5000 मंदिर आहेत, हा भारताचा इतिहास आहे.
भोगवादी देश की तुलना भक्तिवादी देश से नहीं हो सकती है, वासनावादी देश की तुलना उपासनावादी देश से नहीं हो सकती है। अपन भोगवादी देशात नहीं महाराज, अपन भक्तिवादी देशात आहोत। अपन वासनावादी देशात नहीं, अपन उपासनावादी देशात जन्म घेतलेला आहे। म्हणून हे कळणं आज आपल्या राजकारण्यांना देवाने ही सद्बुद्धी द्यावी एवढीच विनंती मी करतो या ठिकाणी, एवढीच विनंती या ठिकाणी मी करेल महाराज। अरे ही हे आपला भारत संस्कृती प्रधान देश आहे आणि आपण त्याच्यावरच घाला जर घातला तर विचित्र होईल सांगू तुम्हाला। 50% लोक संप्रदायाशी जुटलेले आहेत, तर पोलीस लोकाला 50% लोकांचं अजिबात टेन्शन नाही। अपराध झाल्यानंतर सजा देणारं सरकार आहे, अपराध झाल्यानंतर सजा देणारं सरकार आहे, पण अपराध होऊ नये याकरता वेळोवेळी सावध करणारा वारकरी संप्रदाय आहे। म्हणून वारकरी संप्रदायाच्या शिकवणीची गरज आज समाजाला आहे। आज शिक्षेबरोबर दीक्षेची गरज आहे महाराज, आज शिक्षेबरोबर दीक्षेची गरज आहे, संस्काराबरोबर सुसंस्काराची सुद्धा आज जीवनामध्ये गरज आहे। म्हणून एकच सांगेल, आपला पोरगा गायक व्हावा, वादक व्हावा, कीर्तनकार व्हावा, म्हणून वारकरी शिक्षण संस्थेत ठेवूच नका। आपला पोरगा चांगला माणूस झाला पाहिजे म्हणून वारकरी शिक्षण संस्थेत ठेवा। आपला पोरगा माणूस झाला पाहिजे, त्यांना आई आणि बाप म्हणून आपल्याला ओळखलं पाहिजे, म्हणून नाही जास्त दिवस पण वर्षभर तरी आपल्या पोराला कोणत्याही वारकरी शिक्षण संस्थेत ठेवा महाराज। आज तुमच्या मायबाप तुमच्या तुम्हाला भीती आहे तुमच्या पोरापासून की कधी आम्हाला घराच्या बाहेर काढून देईल, पण आमच्या मायबापाला ती भीती नाही महाराज की आमचं पोरगा आम्हाला लाथा मारून घराच्या बाहेर काढत। हे केवळ वारकरी संप्रदायाच्या संस्कारानं घडलं। मी सांगेल माणूस व्हा, एक पोरग म्हणे कोणत्या फील्डमध्ये जाऊन करिअर करू महाराज, जाईल तिकडं स्पर्धा आहे, जाईल तिकडं गर्दी आहे। म्हणलं एका फील्डमध्ये जा, तिकडं ना गर्दी आहे ना स्पर्धा आहे। म्हणे कोणती आहे लवकर सांगा, म्हणलं माणूस होण्यासाठी जा, तिकडे गर्दीही नाही आणि स्पर्धा सुद्धा नाही। एका एका शेठजीच्या दुकानावर एक वाट सुरू गेला आणि म्हणे शेठजी तहान लागली हो, थोडं पाणी दिलं तर बरं होईल। शेठजीने सांगितलं दुकानात कोणी माणूस नाही। काय शेठजीने सांगितलं दुकानात कोणी माणूस नाही? रस्त्यानं जाणाऱ्या वाट सुरूने सांगितलं शेठजी थोड्या वेळासाठी तुम्ही माणूस झाला तर माझी तहान भागवली तर बरं होईल हो। बस कळतं त्यांना, बाकी जाईन प्रसाद घ्या जेवण करून जा। एकच सांगेल आपल्या लेकरांना माणूस बनवा, आणि ते माणूस बनवायचं असेल तर त्याला वारकरी शिक्षण संस्थेत ठेवा। एवढीच जाता जाता विनंती करेल पुन्हा एकदा तुमच्या मित्रमंडळीचं प्रेम असंच माझ्यावर राहो एवढीच ईश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो। आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम। ज्ञानेश्वर।